नमस्कार, महा एमटीबी मध्ये आपलं स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यासक, आणि योगेश कुंभार, व्हिडिओग्राफर आपल्या बरोबर आहे. आज एक अतिशय महत्वाच्या विषयाबद्दल आपण बोलणार आहोत, ते म्हणजे अफगाणिस्तानचं भवितव्य. अफगाणिस्तानचं भवितव्य सध्या तालिबानचा जो अफगाणिस्तानमध्ये घोडदौड सुरू आहे त्याच्या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे. नुकतंच काही दिवसापूर्वी अफगाणिस्तानच्या आतमध्ये येणारे दोन महत्वाचे मार्ग आहेत. एक मार्ग आहे इस्लाम कला, तो उत्तर पश्चिम अफगाणिस्तानमध्ये तो इराणच्या तायबाद या शहराकडे जातो, म्हणजे इराणमधनं अफगाणिस्तानमध्ये येण्याला तो मोठा हायवे आहे. काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणचं जे बॉर्डर चेक पोस्ट होतं त्याच्यावरती तालिबानने आता कब्जा केलेला आहे. त्याचा अर्थ असा की इराणमधनं येणारं तेल मुख्यत्वे करून अफगाणिस्तानकडे, त्याच्यावरती तालिबानचा कब्जा आहे. म्हणजे ते अफगाणिस्तानच्या सैन्याला इंधनाचा पुरवठा थांबवू शकतात. आणि त्याच्यानंतर गेल्या आठवड्यामध्ये अफगाणिस्तानमध्ये येण्याचा आणखीन एक महत्वाचा मार्ग म्हणजे स्पिन बोल्डाक या नावाचं एक गाव आहे. ते साधारण दक्षिण पश्चिम अफगाणिस्तानमध्ये येतं आणि तिथून दक्षिणेला बलुचिस्तानमध्ये जायला रस्ता आहे. बलुचिस्तान हा पाकिस्तानचा भाग आहे, त्यामुळे तिथून बलुचिस्तानमध्ये जातात. बलुचिस्तानची सीमा पुन्हा इराणला लागलेली आहे, त्यामुळे तिथून पुढे इराणलाही जाता येतं किंवा दक्षिणेला जाऊन ग्वादर, कराची याही भागात जाता येतं. स्पिन बोल्डाक या शब्दाचा अर्थ आहे पांढरं वाळवंट. त्यांची जी दरी भाषा आहे त्या भाषेमध्ये याचा अर्थ पांढरं वाळवंट आहे. आणि खरोखरच त्या नावाप्रमाणे तिथे फारसं काही उगवत नाही, वाळवंटी भागच सगळा आहे. परंतु त्या जागेचं महत्व असं आहे की तिथे ज्या टोळ्या, त्या टोळ्यांकडे त्या जागेची मालकी आहे, नूरझाई आणि अचकझाई या दोन टोळ्या तिथे आहेत. आणि त्या भागामध्ये सध्या प्रचंड प्रमाणावरती अफूची शेती होते. अफगाणिस्तानचं सगळं अर्थव्यवस्थाचमुळे अफू निर्यातीवरती बेतलेली आहे, कारण त्या देशात सध्या तरी निर्यात करायला दुसरं काही नाही आहे. तर त्यामुळे होतं कसं की या नूरझाई अचकझाई ज्या टोळ्या आहेत, त्या टोळ्यांचे जे नेते आहेत त्यांच्यातला एक राझिक नावाचा अचकझाई नेता जो आहे तो सध्या तिथे कमांडर आहे. त्याच्या हाताखाली तिथून येण्या जाण्याचे मार्ग असतात. तर नुकताच तालिबाननी तिथे खूप मोठा हल्ला केला आणि तो मार्ग थांबवला. त्यांनी असं सांगितलं की आम्ही स्पिन बोल्डाकवरती ताबा मिळवला आहे, त्यामुळे पाकिस्तानचा आणि अफगाणिस्तानचा जो प्रवास मधला येण्या जाण्याचा मार्ग आहे तो आम्ही रोखून धरलेला आहे. पण कालचीच बातमी अफगाण सरकारी फौजांची अशी आहे की त्यांनी पुन्हा स्पिन बोल्डाकवरती नियंत्रण मिळवलेलं आहे. त्या भागात तिथले जे राझिक टाईपचे जे नेते आहेत, अब्दुल राझिक त्याचं नाव, त्यांचा कल कोणाच्या बाजूने यावरती युद्धाचा निकाल बहुतांशी ठरतो. आणि ते फक्त स्वतःचं हित पाहतात आणि त्याप्रमाणे सध्या तरी अफगाण फौजांचा तिथे कंट्रोल आहे अशी बातमी आहे. अर्थात तालिबाननी त्याला विरोध केलाय. अफगाण फौजांनी एक व्हिडिओ टाकला आहे ज्याच्यामध्ये अफगाण लोकांनी तिथे ते येण्याबद्दल त्यांचं स्वागत केलंय. या स्पिन बोल्डाकच्या पुढच्या बाजूला थोड्याशाच मैलांवरती बलुचिस्तान मधलं चमन या नावाचं गाव आहे. त्या चमन गावामध्ये तालिबानचा मोठा तळ आहे आणि तिथे आता घनघोर लढाई होण्याची शक्यता आहे. कारण तालिबानची जी एकूण व्यूहरचना आहे ती म्हणजे अफगाणिस्तानच्या सगळ्या बाजूंनी त्याची कोंडी करायची. मागे सांगितल्याप्रमाणे अफगाणिस्तान या देशामध्ये इम्पोर्ट हा फार महत्वाचा असतो. अनेक आयातित वस्तू, पर्टिक्युलरली इंधन, त्याच्यावरती त्यांचं जगणंच अवलंबून असतं. त्यामुळे त्यांचा इम्पोर्ट जर थांबवला तर मोठी शहरं अफगाणिस्तानातली फार काळ टिकाव धरू शकतील असं नाही. तर त्याकरता तालिबानची ही स्ट्रॅटेजी आहे. अफगाण फौजांची स्ट्रॅटेजी अर्थात त्यांना विरोध करायचा आहे. अजून एक भाग आहे अफगाणिस्तानच्या उत्तर भागामध्ये, त्यांचं जे ताजिकिस्तानशी सीमा आहे तिथे ज्या अफगाण फौजा होत्या त्यातल्या 1000 सैनिकांनी पळ काढून ताजिकिस्तानमध्ये आश्रय घेतला अशी बातमी आहे. ताजिकिस्तानमध्ये आश्रय घेणारे हे लोक मुळात ताजिकच होते आणि इथे तालिबान आपली कत्तल उडवेल अशी त्यांना भीती वाटली म्हणून बदखशान आणि कुंडूज या दोन प्रांतांमध्ये त्यांनी हा प्रकार केला. तरी पुन्हा सरकारी फौजांनी कुंडूज परत घेतलं अशाही बातम्या आहेत. म्हणजे एकूण अफगाणिस्तान आता गृहयुद्धाच्या परिस्थितीत आहे. काहीच दिवसामध्ये अमेरिकन फौजांचा शेवटचा सैनिक जेव्हा अफगाणिस्तानमधनं बाहेर जाईल 11 सप्टेंबरला, तेव्हा तिथे एक प्रचंड युद्ध तालिबान आणि सरकारी फौजात भेटेल. आता प्रश्न असा आहे की ते युद्ध जिंकेल कोण.
साधारण लोकांचा असा समज आहे की सरकारी फौजांमध्ये मोरल नाही आहे, त्यांच्यामध्ये कणा नाही आहे आणि त्यातले बहुतेक लोक तालिबानला सामील व्हायला बघतायत. त्याचं मुख्य कारण हे आहे की सरकारी फौजांचा जो कंट्रोल आहे किंवा त्यांचे जे ऑफिसर्स आहेत ते अतिशय भ्रष्ट असे आहेत आणि सैनिक सहसा भ्रष्ट ऑफिसरच्या हाताखाली लढायला नकार देतात. जे ऑफिसर म्हणतात की तुम्ही जा लढा आणि आम्ही बघत राहतो, असं जर होत असलं तर ते सैनिक सुद्धा लढत नाहीत. व्हिएतनाम युद्धामध्ये सुद्धा हेच झालं होतं. एका स्टडीमध्ये नंतर समोर आलं होतं की जे सैनिक तिथे जे गेले होते त्यांनी नवीन रिक्रूट सैनिकांना धोक्याच्या ठिकाणी पाठवण्याची नीती बाळगली आणि नवीन रिक्रूट सैनिक धोक्याच्या ठिकाणी अजिबात गेले नाहीत. त्यातल्या काहींनी तर त्यांच्या अधिकाऱ्यांनाच गोळे घालून ठार मारलं आणि वरती सांगितलं की यांना व्हिएतनामी सैनिकांनी मारलं. हे मी अशा करता सांगतोय की सैन्याचं मनोधैर्य जर योग्य नसलं तर ते एकदिलाने लढत नाही आणि असं सैन्य असून नसल्यासारखंच असतं. अफगाणी सैनिक तर बऱ्याच ठिकाणी आपली शस्त्रास्त्र सुद्धा तालिबानला विकून परत चालले. ती शस्त्रास्त्र अमेरिकेने जी अत्याधुनिक शस्त्रास्त्र त्यांना दिली ती सुद्धा विकून ते तिथनं परत जायला बघतायत आणि पळून आपल्या गावी जातायत, देश तोडतायत, अनेक गोष्टी करतायत. असं जरी असलं तरी उत्तर भागामधला जो नॉर्दर्न अलायन्स प्रकार होता, जनरल दोस्तम तिथे आहेत, आधी तिथे अहमद शाह मसूद होता ज्याचा खून झाला त्यामुळे तो आता नाहीये, तर ते लोक काही सहजासहजी पठाणांची राजवट मान्य करणार नाही. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की अफगाणिस्तानातलं तालिबान हे पूर्णपणे पठाणांचं आहे आणि पठाणे तिथे जरी मेजॉरिटी असले तरी जवळजवळ 40% इतर लोक सुद्धा राहतात. तिथे शिया राहतात, हजारा राहतात, ताजिक राहतात, उझबेक राहतात, अशा अनेक नॅशनॅलिटीचे लोक राहतात आणि त्या सगळ्यांना काही पठाणांबद्दल प्रेम नाही. पठाण हे सुन्नी आहेत. आणि आणखीन महत्वाची गोष्ट जी फार लोकांच्या लक्षात येत नाही, तसं या पठाणांना नुसतं अफगाणिस्तान ताब्यात नकोय, त्यांना पाकिस्तानचा जो दक्षिणेकडचा खैबर पख्तूनख्वा भाग आहे, ड्युरंड लाईन, जी 1893 साली ड्युरंड मॉर्टिमर या ब्रिटिश ICS अधिकाऱ्यांनी अफगाणिस्तानकडनं जबरदस्ती आखून घेतली. अफगाणिस्तानच्या प्रत्येक राज्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही ड्युरंड लाईन मानत नाही, खैबर पख्तूनख्वा हा जो पाकिस्तानचा जो भाग आहे तो बृहत अफगाणिस्तानचा भाग आहे, मेजर अफगाणिस्तान ज्याला म्हणतात किंवा ग्रेटर अफगाणिस्तान ज्याला म्हणतात त्याचा भाग आहे. त्यामुळे तालिबानचं राज्य जर अफगाणिस्तानवरती आलं तर ते हा भाग पाकिस्तानकडनं छिनून घेऊन स्वतःकडे सामील करायला बघणार हे निश्चित आहे. ही डोकेदुखी पाकिस्तानला आत्ताच जाणवायला लागली आहे. आपण जर बघितलं असलं तर 8 दिवसापूर्वी गेल्या मंगळवारी ऍक्च्युली पाकिस्तानचा एक कॅप्टन अब्दुल बासित, त्यांच्या बलोच रेजिमेंटचा कॅप्टन होता तो आणि त्याच्याबरोबरचे त्याचे सैनिक या 11 लोकांना दहशतवाद्यांनी ठार मारलं, कोहिस्तान भागात ठार मारलं. कोहिस्तान भाग हा खैबर पख्तूनख्वाच्या उत्तरेचा भाग आहे, अतिशय डोंगराळ भाग आहे, तिथे फारसं कायदा आणि सुव्यवस्था अजिबात नसते आणि तिथे त्यांना मारलं गेलं. तिथेच त्यांनी चिनी ते ज्यांच्या बरोबर होते ते चिनी इंजिनियर्सला सुद्धा मारलं. तिथे जो एक मोठं धरण बांधण्याचं काम चाललंय, तिथून सिंधू नदी कोहिस्तान मधनं दक्षिणेकडे वळून येते आणि तिथे खूप मोठा ड्रॉप आहे सिंधू नदीला, त्याच्यावरती विद्युत निर्माण चांगलं होऊ शकतं म्हणून एक धरण बांधण्याचं कंत्राट चाललेलं आहे. त्या धरणाचं कंत्राट चीनला त्यांनी दिलं होतं. त्या धरणावरती काम करणाऱ्या 9 इंजिनियर्सची हत्या दहशतवाद्यांनी केली. हे दहशतवादी कोण आहेत? पाकिस्तानने खूप वेगवेगळी स्टेटमेंट दिली. आधी सांगितलं की ती जी मोटार होती त्याचा कॉम्प्रेसर फुटला त्यामुळे हे झालं. मग लक्षात आलं ते सांगणं काही बरोबर नव्हतं कारण ती मोटार फुटलेली दिसत नव्हती. मग म्हणले बॉम्बस्फोट झाला. आता मान्य झालंय, चीनने सांगितलं की तुमच्या टेररिस्टने याच्यावर अटॅक केलाय, तुम्ही आम्हाला जर प्रोटेक्ट करत नसला तर आम्हाला तुमचं धरण बांधण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. आणि प्लस चीन आता पाकिस्तानवरती अधिक जोर करून त्यांचं सैन्य पाकिस्तान राहणारा बघतंय. अशी बातमी आहे की चीनचं 53,000 सैन्य ऑलरेडी पाकिस्तानात आहे. हे सगळं जर आपण बघत असलो तर पाकिस्तानची डोकेदुखी तालिबान आल्यानंतर प्रचंड वाढणार आहे. त्यामुळे भारताने हा जो भाग आहे तालिबान आणि पाकिस्तान म्हणजे पठाण आणि उरलेल्या पाकिस्तानाच्या मधला जो मनमुटाव आहे त्या दोघांचं मनोमिलन नाहीये, त्याच्यामध्ये आपल्याला आणखीन आगीत तेल ओतून त्यांच्यातलं भांडण अनेक वाढेल असं बघितलं पाहिजे. बहुतेक काही दिवसांनी पाकिस्तानचे जे तुकडे व्हायचे त्याची सुरुवात इथनं होण्याची शक्यता आहे की खैबर पख्तूनख्वा भाग म्हणजे ड्युरंड लाईनच्या दक्षिणेकडचा भाग हा संबंध अफगाणिस्तान ताब्यात घेईल म्हणजे तालिबान ताब्यात घेईल. बरं, तालिबान पाकिस्तानला वाटतं की आपलं ऐकतात, ते कोणाचंच ऐकत नाही. तालिबान हे ऐकणारी जमातच नाहीये, त्यामुळे पाकिस्तानचं इथे ऐकणार नाहीत. उलट पाकिस्तानामध्ये सध्या खून मारामाऱ्यांचा सत्र ऑलरेडी सुरू झालेलं आहे.
आपल्याला माहिती असेल की पेशावरला मागे तो एका मुलांच्या शाळेमध्ये, आर्मीच्या मुलांच्या शाळेमध्ये, एपीएस शाळा होती आर्मी पब्लिक स्कूल, तिथे हल्ला झाला होता आणि कित्येक लहान विद्यार्थी मेले होते. तो तहरीके तालिबान पाकिस्तानीच केला होता. त्यामुळे त्यांना पाकिस्तानच्याबद्दल प्रेम नाही, ते अतिशय क्रूर लोक आहेत. त्यामुळे पाकिस्तानला सुद्धा आता प्रचंड धोका आहे. आणखीन एक भाग होणार आहे की अफगाणिस्तानच्या गृहयुद्धामधनं असंख्य पठाण पुन्हा पाकिस्तानमध्ये शरणार्थी म्हणून घुसतील. हे पूर्वी पण झालेलं आहे. पाकिस्तानची परिस्थिती फार गंभीर होत चाललेली आहे. इम्रान खानला तर कोणी तिथे विचारतच नाहीये. भाजपा त्यांचे जे लष्करी इन्चार्ज आहेत ते सुद्धा विचार करतात की आता या संकटाला तोंड कसं द्यायचं. त्यांची इच्छा असेल की हे सगळे तालिबानचे लोक काश्मीरमध्ये पाठवावे, पण काश्मीरमध्ये येतानाही ते पाकिस्तानच्या थ्रूच येणार. आणि ते काही नुसते येणार नाही, ते लुटालूट जाळपोळ करतच येणार आहेत. आपल्याला हे अतिशय डोळ्यात तेल घालून बघायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे आत्ता काश्मीरची जी सीमा आहे ती भारतीय सैन्याने अतिशय मजबूतने बांधून ठेवलेली आहे. मला तर असं वाटतं की येत्या 2-3 महिन्यामध्ये तालिबानचा कंट्रोल आला आणि आपण तालिबानशी बोलतोच आहोत. जयशंकरने ऑलरेडी तालिबानशी सुटवट केलेलं आहे बोलण्याचं. त्यांचाच अफगाणिस्तानवर कंट्रोल आला तर आपण काश्मीरमधल्या लाईन ऑफ कंट्रोलवरती जोरदार सैनिकी हालचाली केल्या तर पाकिस्तानी सैन्याला कळणार नाही की तोंड कुठल्या बाजूला द्यायचं. तिकडे तालिबान वरनं मारेल, इकडे भारतीय सैन्य येईल, त्यामुळे ते पाकिस्तानचं सैन्य गोंधळून जाईल. तितकी दिसते तितकी वाईट परिस्थिती भारताकरता तालिबान अफगाणिस्तानमध्ये जाण्यामुळे होणार नाहीये. हे सांगण्याकरता हा मी मुख्य व्हिडिओ केला की तालिबानचं अफगाणिस्तानमधला कंट्रोल हे पाकिस्तानला जास्त मोठा धोका आहे भारतापेक्षाही. आणि पाकिस्तान हे जे पूर्णपणे रसातळाला गेलेलं राष्ट्र आहे, भिकारी राष्ट्र आहे, त्या देशामध्ये खून मारामाऱ्या दरोडे याचा आता पेवच फुटणार आहे. मुळात त्यांच्याकडे पैसे नाहीयेत, त्यामुळे भाववाढ प्रचंड झालेली आहे. आता हे बघायला पाहिजे की या तालिबानच्या लोकांचा त्यांना कितपत त्रास होतो. पण त्यांनी त्यांना पाळलेलं आहे. आणि हिलरी क्लिंटनने मागे जसं सांगितलं होतं, तुम्ही जर साप तुमच्या पडसाद पाळले तर कधीतरी ते येऊन तुम्हाला डसतील, त्याचा आता त्यांना प्रत्यंतर येत असेल. बघूया काय होतं ते. ही सगळी बातमी आपल्याला सांगायची होती. स्पिन बोल्डाकमध्ये काय होतं हे आपल्यापर्यंत पोहोचवायचं होतं, म्हणून हा व्हिडिओ केला. हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर तो शेअर करू शकता. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते बेलचं जे बटन आहे ते आपण जर दाबलं तर असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही आम्हाला व्हिडिओ केल्याक्षणी तुमच्याकडे याची वॉर्निंग पोहोचेल. धन्यवाद.